व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। ग्रामीण भागातील शेतकरी शेतीच्या मशागतीला लागला असून आता त्यांनी शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आहे। पावसाळ्यात शेतात पेरणी आणि अन्य शेतीच्या कामाला मजूर मिळत नसल्याची ओरड अनेकदा शेतकऱ्यांकडून होत असते, त्यामुळे शेतीची अनेक कामे प्रलंबित राहतात। यातच उपाय म्हणून मंदापुर येथील प्रगतशील शेतकरी लक्ष्मण गिरडे यांनी रोहित टोकन पेरणी यंत्र आपल्या ग्रामीण भागात आणलंय। या आधुनिक पेरणी यंत्रामुळे शेतकऱ्यांची आणि बैलांची अंग मेहनत कमी होणार असून वेळ आणि पैशाचीही बचत होणार असल्याचे ते सांगतात। माझे नाव लक्ष्मण बंशी गिडगे, मी एक साधारण शेतकरी आहे आणि मी शेतीला जोडधंदा म्हणून रोहित ॲग्रो कंपनीचं एक पेरणी यंत्र घेतलं आहे। त्यांनी उत्कृष्ट अशी पेरणी पण होती, मजुरीचं काम वाचतं आणि वेळ पण वाचतो आणि एक जोडधंदा म्हणून शेतीला उपयुक्त होतं। आणि दुसरं असं की हे एक आधुनिक तंत्रज्ञान आहे, याच्यापासून फायदा असा का दोन बैल वर्षभर सांभाळायचे आणि त्यांना खास एक महिन्यासाठी काम असतं, एक महिन्यासाठी ते वर्षभर सांभाळायचे, ती परेशानी असते। त्यांना विकत चारा घेऊन घालावा लागतो, आहे त्या शेतीत चारा पुरत नाही, पाणी नाही, खूप परेशानी आहे। त्यामुळं त्याच्यापेक्षा हे 2 रुपये जाता आणि आधुनिक आहे, त्याच्यामुळं व्यवस्थित होतं आणि टायमिंग काम होतं। प्रतिनिधी दीपक उगले, ओएस न्यूज, यवला।